सो so, मी इंडियाला तिसाव्या वर्षी डेब्यू केला आहे मग आत्तामध्ये आय गेस सूर्यकुमार यादवचं पण हे केलं की त्यांनी तिसाव्या वर्षी डेब्यू केला इनफॅक्ट फिमेल क्रिकेटवाल्यांनी ते मेन्शन केलेलं कुठेतरी सो so, मी त्यांना मेसेज टाकलेला की तो एकटाच नाही मी पण तीस वर्षाच्या असतानाच डेब्यू <laughs> केलं आहे होतं काय की आता त्यांना दिसतंय कुठेतरी पंधरा वर्षाची शेफाली डेब्यू करते सो आपल्याला चान्स आहे पण त्याच्या मागे काय काय घडतं तुम्हाला किती क्रिकेट खेळावं लागतं हे थोडंसं विसरायला होतं मग पुन्हा त्यांना आठवण किंवा जाणीव करून द्यावी लागते की तुम्ही इज जस्ट अ गेम हे खूप अवघड प्रश्न आहे हा हे दोघी म्हणजे मी डेब्यू केला तेव्हा जुलन कॅप्टन होती आणि मी खेळले एंड ऑफ द करिअर मी कॅप्टन होती हो पुण्यातल्या मुलींचं क्रिकेट खूप वाढलंय म्हणजे बऱ्याच क्लब्स आणि फॉर्च्युनेटली काय झालंय की आता पूर्वी कसं मुली वेगळ्या प्रॅक्टिस करणार मुलं वेगळी करणार आता सगळे एकत्र करतात त्यामुळे मुलींना एक प्रॅक्टिस पण चांगली मिळते आणि मुलींचा गेम लेवल जी आहे ती पण स्पोर्ट्स तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज एक विशेष भाग घेऊन मी गप्पांचा आणि या कट्ट्यावरच्या गप्पा मारण्यासाठी आज आपल्याकडे इंडिया इंटरनॅशनल आले आहेत सोनिया डबील मॅडम स्वागत आहे तुमचं थँक्यू सो मच आणखीन त्यांची शेवटची मॅच जी आहे ती आहे इंडिया पाकिस्तान आणि त्या मॅच वरती बोलायच्या आधी मी सगळ्यात पहिले आमचे जे मित्र आहेत अमुक तमुक स्टुडिओचे मराठी पॉडकास्ट नेटवर्क आहेत त्यांना ही जागा उपलब्ध करून दिल्या पद विशेष आभार सुरू करूयात नक्की येस तर शेवटची मॅच जी तुमची शेवटची मॅच ही होती इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इंडिया पाकिस्तान टी ट्वेंटी वर्ल्ड कप बांगलादेशमध्ये तर त्याच्याबद्दल आणखीन मुख्य म्हणजे त्या मॅच मॅचमध्ये तुम्ही प्लेयर ऑफ द मॅच होतात हो ती मॅच म्हणजे एक असं म्हणतो ना आपण की खूप माझ्या आयुष्यातली कधी मी विसरू नाही शकणार अशी मॅच होती म्हणजे अफकोर्स प्रत्येकाची डेब्यू मॅच एक असते आणि ही अशी एक वन ऑफ द मॅच होती कारण त्या मॅचच्या आदल्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये होते फूड पॉयझनिंगसाठी पण मला माहीत होतं की नेक्स्ट डे आपली इंडिया पाकिस्तान आहे सो जेव्हा मला कोचनी आणि कॅप्टननी विचारलं की खेळणार आहेस का मी म्हटलं हो ही मॅच मी नाही सोडू शकत सो आ, एक वेगळं आपण आजपर्यंत मी ती मॅच आपण इंडिया पाकिस्तान फक्त बघत आलोय पण मला जेव्हा ती ऍक्च्युअली खेळायला मिळाली ना तो जो एक वेगळ्या लेवलचा गेम आपल्याला बघायला खेळायला पण अनुभवला मी आणि ते एक वेगळंच अॅटमॉस्फिअर होतं म्हणजे असं ते खुनसनी खेळा तुमचं हंड्रेड पर हे काही कोणाला सांगायची गरजच लागत नाही अशा स्पेशली अशा मॅचेसमध्ये आणि त्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ हो तो जो बॉलिंग स्पेल होता की तीन विकेट चौदाबद्दल oh. uh... uh, थोडंसं आम्ही इनिशियली आदल्या दिवशी प्लॅनिंग केलं होतं की कोणाला कशी टाकायची पण माझं एक मी जे त्या वर्ल्ड कपला मी ऑलमोस्ट uh, सगळ्या मॅचेसमध्ये बोलिंग ओपन केलेली बिंग अ स्पिनर सो असं uh, होतं की uh, थोडंसं वेगळं ऑफ स्पिन मी टाकायचे की थोडा क्विकर असायचा आणि कट व्हायचा हो सो मला एक फक्त एक लाईन अँड लाईन पकडून टाकायला सांगितलेलं बाकी फील्ड प्लेसमेंट आमच्या ठरल्या होत्या आणि ऍक्च्युली तशाप्रमाणेच ते वर्कआउट होत गेलं सो काय म्हणूया आपण की स्टिकिंग टू बेसिक्स ऑर स्टिकिंग टू युअर प्लॅन हे चांगल्या प्रकारे वर्कआउट झालं होतं त्या मॅचला आणखीन तुम्ही बॉलिंग ओपन केली त्याचा अर्थ थोडक्यात झुलन बस्वामी बरोबर तुम्ही बॉलिंग ओपन केली अर्थात हो। सो आता आज झुलनचं जे इंडियन विमेन्स क्रिकेटमधलं स्थान आहे ते एक लेजेंडरी पोझिशन आहे किंवा आता महिलांच्या क्रिकेटमध्ये ही सर्वाधिक विकेट्स तिच्या आहेत तर तिच्याबरोबर बॉलिंग करतानाचा जो काही अनुभव आहे तो म्हणजे फॉर्च्युनेटली ना मी जेव्हा एअर इंडियाकडनं खेळली तेव्हा सुद्धा मी जुलन बरोबर ऑफकोर्स बोलिंग नाही ओपन केली पण तेव्हापासून मी जुलन बरोबर खेळली आहे आय नो हर व्हेरी वेल म्हणजे आता सुद्धा आम्ही चांगल्या फ्रेंड आहोत एक कॉन्फिडन्स लेवल मिळतो की बाबा येस आपल्याबरोबर बॅकअपला म्हणजे एक थोडी भीती असते की आपण डायरेक्ट वर्ल्डकपमध्ये बोलिंग ओपन करतो आहे पण जो सपोर्ट एक दुसऱ्या एंड एंडनी किंवा बोलिंग पार्टनरशिप म्हणा तेव्हा मी टू uh, थाउजंड फोर्टीन जुलनबरोबर ओपन केली एकदा गौर सुलतानाबरोबर ओपन केलेली सो uh, एक मॉरल सपोर्ट जो असतो की दुसऱ्या एंडनी पण आपल्याला तितकीच चांगली बोलिंग मिळणार आहे सो दॅट गेव्ह मी लॉट ऑफ कॉन्फिडन्स आणखीन परत दुसरं लेजेंडरी नाव जे आहे मिताली राजचं तर तिच्या तिच्या तुमच्या काय टर्म्स ऑफ ती कॅप्टन म्हणून कशी होती ती ऍज अ बॅटर म्हणून सर्वोत्तम होतीच तिच्या काळातली सो तिच्यावर तुम्ही जेव्हा केव्हा बॅटिंग करायची मिळाली असेल किंवा नेट मध्ये असेल सो तिला बॉलिंग करायचं चॅलेंजेस काय होते किंवा तिच्याकडनं काय एक्सपेक्ट फील्डवरती ऍक्च्युअली कसं की जेव्हा जे तिला नाव पडलंय कॅप्टन कुल ती खरंच तशी म्हणजे मी फार नाहीच पाहिलं मी किती ती कोणावर अशी ओरडली मॅच चालू असताना एक अँगर जो दि कंट्रोल तिला जमलेला आहे तो फार अप्रतिम आहे आणि दुसरं म्हणजे आम्ही जेव्हा प्रॅक्टिस सेशन चालायचे तर मिताली बिंग अ प्युअर बॅटर पण असा एकही दिवस नव्हता की ती नेट्स तिची बॅटिंग झाल्यानंतर ती बसली जाऊन ती बॉलिंग जा। येऊन टाकेल ती फिल्डिंग करेल ती कॅचेस मागेल मग मा ती झाल्यावर पुन्हा नॉकिंग करेल पण बॅटिंग झाली की ती बसली असं नाही झालं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक कॅप्टननी फील्डवर कसं राहायला पाहिजे ही खूप शिकण्याची गोष्ट तिच्याकडनं आय कुड एक्सपिरियन्स दॅट की बाबा नाही कितीही सिच्युएशन असेल तरी ती निवांत आहे मग मी जे आपलं एक मध्ये फेमस तिचं इन्सिडंट झालेला ती पुस्तक वाचायची ते शेजारी बसून पाहिलं की काय निवांत असायची की नेक्स्ट बॅटिंगला जायचं आहे आपल्याला आणि ती अशी पुस्तक बिस्तक वाचते वर परत सांगत होती की हे वाच वगैरे सो मला असं झालं की मलाच होतं की अगं तुला बॅटिंगला जायचं आणि हे पुस्तक कसलं वाच सो तो जो म्हणजे व्हिज्युअलायझेशन म्हणा और जे प्रिपरेशन आहे मेंटल प्रिपरेशन तिचं ते खूप अमेझिंग आहे म्हणजे इंडिया बद्दल आपण बोलतोच आहोत तर तुम्ही ज्यावेळी दोन हजार चौदा वर्ल्ड कप खेळ त्यावेळी एक लहान मुलगी पण आपल्या टीम मध्ये असायची आता परवाच एशियन गेम्स मध्ये गोल्ड मिळालं स्मृती तिचा तिच्या बद्दल दोन हजार चौदा ची स्मृती आणि दोन हजार तेवीस मध्ये आता काय जवळपास दहा वर्ष झाले या दहा वर्षात तिच्यात काय बदल तुम्ही खूपच म्हणजे अपिअरन्स ऍटिट्यूड म्हणजे कसं अपियर स्वतःला कॅरी केलं पाहिजे आणि की तिच्यावर पण इक्वल प्रेशर आहे आता बघायला गेलं तर की युअर आर रेप्रेझेंटिंग युअर कंट्री वाईस कॅप्टन और आत्ता लीड केलं तिने सो so, खूप गोष्टी आहेत ज्या तिच्या मी नाईन्टीनपासून तिला पाहिलंय पण द वे तिची बॅटिंग तिने डेव्हलप केली म्हणजे आपण एक म्हणतो ना की फ्लॉज किंवा लूप होल्स आपण आपले जे से सेल्फ अनालिसिस ते तिने अप्रतिम केलेले आहे म्हणजे हार्डवर्क प्रॅक्टिस तर आहेच मग इनिशियली जेव्हा ती स्टार्ट केलं बॅटिंगला खेळायला थोडंसं तिला लोकं म्हणायचं की फिल्डिंग अजून इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे आणि नाऊ शी इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द बेस्ट फिल्डर सो हा जो तिचा प्रवास आहे ना तो नाईन्टीनपर्सनं पाहिलेला आहे आणि इट्स रिअली अमेझिंग खूप छान वाटतं ती आत्ता ज्या पोझिशनला आहे और म्हणून आणि आणखी तिच्या स्मृतीबद्दल बोलतोच आहोत तर तुम्ही आता महाराष्ट्राच्या सिनियर वुमन्स टीमच्या असिस्टंट कोच आहात तुम्ही तिला कॅप्टन म्हणून पण बघता महाराष्ट्राकडनं सो ॲज अ कोच so, म्हणून बघताना स्मृती कशी वेगळी दिसते राधा द्यान तुम्ही ज्यावेळी प्लेइंग डेज मध्ये तिच्या बरोबर खेळत होतात ॲक्च्युली तो माझ्यासाठी एक खूप छान गोष्ट आहे की मी लास्ट मॅच जेव्हा खेळले तेव्हा शी वॉज प्लेईंग विथ मी अँड वेन आय एम नाऊ द असिस्टंट कोच महाराष्ट्राला शी इज स्टील प्लेईंग अँड आय बी ऑन द डिफरंट साईड ऑफ द लाईक बाउंड्रीच्या बाहेर आहे मी मी म्हटलं तसं आहे की स्मृती ॲज अ कॅप्टन ऑर ॲज अ प्लेअर म्हणा ऑर ॲज अ बॅटर ती प्युअर टीम टीम पर्सन आहे तिला कसं घेऊन खेळायचं कोणाला पुश करायचं आणि एकतर तिला बघूनच खूप लोक इतकी इन्स्पायर होतात तिचा गेम द वे शी कॅरीज असेल सो so, इन अ वे आत्ता ती फॉर्च्युनेटली आपल्याला डोमेस्टिक सीझन महाराष्ट्राकडनं खेळणार आहे तर बाकीच्या मुलींसाठी पण एक खूप चांगला एक्सपिरियन्स आहे की तिच्याबरोबर खेळताना एक एक्सपोजर मिळाला ना तुम्ही ह्या लेवलच्या प्लेअर बरोबर की स्वतःला पण कळतं की आपण काय करायला पाहिजे अजून द वे की त्यांना जसं डब्ल्यू पी मध्ये फॉरेन प्लेयर्स बरोबर खेळताना आपल्याला uh, एक्सपोजर मिळतं इन अ वे आय विल से की जेव्हा स्मृती बाईक आणि हंड्रेड खेळतीये तिकडच्या मुलींना सुद्धा स्मृती कशी खेळते हे बघून त्या शिकतायत म्हणजे दे आर फॉलोईंग हर फुट स्टेप्स एज वेल सो आपल्यासाठी खूप प्राउड गोष्ट आहे स्मृती बरोबरच आणखीन एक इंडिया प्लेयर आहे जिला जी, जी तुमच्या अंगा खांद्यावर खेळली असं पण म्हणू शकतो देविका आय नो देविका वैद्य तुम्ही देविका बरोबर पण हो देविका बरोबर पण खेळले तुम्ही मगाशी जो एक फारच मस्त वाटत नक्की नक्की आम्ही एक सांगलीला इन्व्हिटेशन मॅच होतो तर म्हणजे इन्व्हिटेशन आणि असं ते ऑर्गनायझर्सचे कॉमेंटर्स वगैरे त्यांनी बोलवले कॉमेंटेटर्स वगैरे सो मी आणि देविका फायनल मॅचला बॅटिंग करत होतो आणि अचानक कॉमेंटेटरनी माझं आणि देविकाच्या वयातलं अर्ध्या वयाची देविका म्हटलं मग काहीच करू नाही की माझा आत्ता वय काढण्याची गरज नाहीये त्यात देविका किती लहान आहे हेही सांगण्याची गरज नाही सो आम्ही दोघे बॅटिंगला मध्ये आलो आणि त्यांनी सुरुवात केली की सोनिया डबीर तीस मी ऍक्च्युली ट्वेंटी नाईन का थर्टी होते ती बरोबर पंधरा वर्षाची होती सो अर्ध्या वयाच्या देविका वैद्यावर बॅटिंग करतायत वगैरे मी म्हणलं शेवटी ड्रिंक्स ब्रेकला एक पाणी घेऊन येते म्हणलं प्लीज त्यांना म्हणा बाकी काही बोला हे नका बोलू आणखी आता आज तुम्ही देविका आणि स्मृती दोघींनाही खूप लहान वयापासून बघितलंय आज त्या एका विशिष्ट वेगळ्या पोझिशन मध्ये आहेत तर त्या बघून तुम्हाला काय वाटतं वाटत कि किती पुढे गेला आणि आणखी किती पुढे जातील नाही त्यांनी मी म्हटलं तसं की खूपच छान बघायला की वाटतो नाही नाईनटीन पासून बघितले त्यांचा जो प्रवास होता तो सोपा नक्कीच नव्हता कारण तेव्हा महाराष्ट्राच्या सिनियर टीम मध्ये येऊन खेळणं किंवा आपली जागा बनवणं ते नव्हतं कारण खूप चांगले चांगले प्लेयर्स होते आणि ते शिकत गेले असं नव्हतं की म्हणजे त्यांना असं इझिली ते ऍक्सेस मिळाला त्यांना खूप हार्डवर्क करावा लागला त्यांना पण परफॉर्मन्स आणि सगळंच करावं लागलं पण आज ज्या त्या पोझिशनवर पोहोचल्यात ना ते खूप अभिमानस्पद आहे, आहे कारण एक तर त्या महाराष्ट्राच्या मुली आहेत आणि अजून ते नक्कीच पुढे जातील म्हणजे स्मृती तर आता आहे आणि आय एम शुअर देविका इज ऑल्सो ऑन द सेम लाईन येस याच पॉईंटवर आपण एक छोटस वेगळं सेगमेंट इथे इन्सर्ट करणार रॅपिड फायर आहे त्यांना खरंच प्रश्न माहिती नाही ते इथे फक्त माझ्यासाठी लिहिलेले आहेत तर uh, मिताली राज का झुलन गोस्वामी खूप अवघड प्रश्न आहे हा <laughs> oh, म्हणजे oh. दोघी मी डेब्यू केला तेव्हा जुलन कॅप्टन होती आणि मी खेळले करियर मिताली कॅप्टन होती कस कस सांगायचं मी दोघी डेफिनेटली दोघी अवघड प्रश्न आहे स्मृती का देवी का <laughs> आता दोघींबरोबर बरोबर खेळली आहे बट मी नक्कीच म्हणेन की स्मृती कारण तिने तिचं जे मी बघितलंय बघितलंय पण आता पोचली आहे उंचीला आणि इन्स्पायरिंग आहे देविका पण इक्वली इन्स्पायरिंग मी नाही म्हणणार नाही पण स्मृती डेफिनेटली हॅव एन एज आणखीन आणखीन तुम्हाला जर का तीस आधी घेऊन गेलो तर तुम्हाला एक कुठली गोष्ट झालेली आवडेल माझी दोन हजार दहा नंतर एक इंजुरी झाली होती आणि त्याच्यामुळे ऑलमोस्ट माझ्या पाच सिरीज मिस झालेल्या so, uh, होता ती पुढची पाच वर्ष खेळायला मिळाली असती ना तर बरंच काही काही झालं असतं आणखी असं असे काही प्लेयर्स असतात की ज्यांच्याकडे टॅलेंट प्रचंड आहे पण घरचा विरोध खूप आहे त्यामुळे टॅलेंट आहे पोटेन्शियल आहे पण जितकं पुढे जायला पाहिजे तितकं गेलं नाही अशी एक कुठली तुमच्या ता डोळ्यासमोर येते घरच्यांचा विरोध नव्हता पण त्यांचे सिच्युएशन हा सो एक पार्वती बाकळे म्हणून एक प्लेयर होती आणि एक तृष्णा संसारे म्हणून ती महाराष्ट्र खेळली पार्वती बाकळे अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्र नाही खेळू शकली पण ह्या दोघी असं वाटलं की त्यांना घरच्यांकडनं सपोर्ट होता बट तृष्णाची तर खूप वेगळी गोष्ट आहे पण पार्वती जी प्लेअर होती ती खरंच खूप टॅलेंटेड प्लेअर होती बट अनफॉर्च्युनेटली सिच्युएशन त्यांची अशी होती की शिकडून पळशील क्रिकेट तिला जॉब करावा लागला आता तीस डी वाय पाटील स्कूलमध्ये बहुतेक कोचिंग करते आणखीन ऑन द फ्लिप साइड की एखा एखाद्या प्लेअरचं पोटेन्शियल एखाद्या एका पॉइंट पर्यंतच आहे पण परिस्थितीमुळे म्हणा किंवा घरच्यांचा सपोर्टही त्याच्यात जो येतो त्या पॉईंटवरनं जिथपर्यंत खेळायला पाहिजे त्याच्याही पेक्षा आणखीन वरती जाऊन चांगली कामगिरी केली ऍक्च्युली अशी नाही प्लेअर हे करत आहे कारण बेसिकच असतं की तुम्हाला घरनं सपोर्ट मिळायला पाहिजे तो मिळत असेल तर तुम्ही कुठल्याही लेवल पर्यंत आणि कितीही वर्ष खेळू शकता म्हणजे मी म्हणेन की आय वॉज रिअली व्हेरी फॉर्च्युनेट मी लग्न झाल्यावर सुद्धा पाच वर्ष खेळले सो मला इन लॉसचा पण तेवढाच इक्वल सपोर्ट होता आणि माझ्या आई बाबांचा पण होता आणखीन आता तुम्ही क्रिकेट खेळलात तर क्रिकेटर का कोच क्रिकेटर नक्कीच एफ ए नक्कीच ये आणखी आता ह्याच पॉईंटवर आपण रॅपिड फायर संपूयात पण हा जो तुम्ही आपण मुद्दा उचलला की घरच्यांचा पाठिंबा असेल परिस्थिती असेल तसं ज्यावेळी तुम्ही ठरवलं की मला क्रिकेट खेळायचं आहे आणि ह्याच्यातच मला करिअर करायचं तर तेव्हा घरच्यांची काय रिॲक्शन होती म्हणजे इनिशियली डेफिनेटली त्यांना पण असं वाटत होतं की थोडंसं कारण नवीन होतं तेव्हा मी नाईन्टी उशिरा सुरू केलं म्हणजे मी दहावी झाल्यानंतर क्रिकेट सुरू केलं सिलेक्शन नाईन्टीन सिनियर्समध्ये वगैरे तेव्हा काही ट्वेंटी थ्री वगैरे नव्हतं सो so, नाईन्टीन आणि सिनियर्स हे दोनच असायचे तेव्हा झालं होतं महाराष्ट्राला हो सिलेक्शन आणि होत होती म्हणजे प्रोग्रेस वॉज देअर पण एक मी म्हणतो ना की मला मग मा एअर इंडियाकडनं पण खेळायला मिळालं त्यांनी विचारलं मग त्या टीमकडनं खेळल्यानंतर एक पॉईंट डेफिनेटली असा आलेला की इंडियन टीममध्ये सिलेक्ट होत नव्हते मी आणि मग थोडेसे आता काय करणार आहेस आता काय करणार आहेस किंवा लग्न कर सो आयडियली मी माझ्या बाबांकडे एकच वर्ष मागितलं म्हटलं एक वर्ष द्या नाही झाले तर मी स्वतःहून क्रिकेट सोडून देईन पण इट फॉर्च्युनेटली मी खेळ सो मी इंडियाला तिसाव्या वर्षी डेब्यू मी आता मध्ये आय गेस सूर्यकुमार केलाय पण हे केलं की त्यांनी तिसाव्या वर्षी डेब्यू केला फिमेल क्रिकेट वाल्यांनी ते मेन्शन केलेलं कुठेतरी मी त्यांना मेसेज टाकलेला की तो एकटाच नाही मी पण तीस वर्षाच्या असतानाच डेब्यू केलाय आणखी आता म्हणजे मध्ये आमचं थोडस उत्कर्ष पवार जे आता ऋतुराज गायकवाडची बायको आहे तीही स्वतः महाराष्ट्राकडनं क्रिकेट खेळते ऑलराऊंडर आहे तर तीही हे म्हटली की घरच्यांचा पाठिंबा आहे पण बाहेरच्या प्रश्न आहेत की मी लग्नानंतर क्रिकेट खेळणार का किंवा त्याच्यावर तिने उत्तर दिलं की मला जोपर्यंत खेळायचं तो तोपर्यंत मी क्रिकेट खेळणार आहे बरोबर सो so, तसं आजकाल ऑन द साइड जे झालंय की जे लहान मुलं क्रिकेट खेळायला येतात म्हणजे फक्त मुलं मुली दोन्ही अशा अर्थाने त्यांचे पालक कुठेतरी जास्ती त्यांच्यावर प्रेशर टाकतात की त्यांना सांगतात की नाही नाही तू चांगलं केलंच पाहिजे तू आत्ता दहा वर्षात अंडर 13, अंडर फोर्टीन खेळलाच पाहिजे हे कुठेतरी प्रेशर त्यांच्यावरती येते पालक ह्याच्यानं दोन बाजू आहेत आपण म्हणू की एक नेगेटिव्ह बाजू म्हणजे की डेफिनेटली पालक खूप प्रेशर टाकतायत मुलांवर ऍज एन ज्या मुलांना अजून डिसाइड करता येत नाही की आपल्याला हा खेळ कंटिन्यू करायचा आहे का नाही त्याच वेळात जर तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रासाठी खेळायचे और इंडियासाठी म्हणजे महाराष्ट्र पण म्हणत नाहीत इंडियासाठीच खेळायचे तर ते कसं होतं मग त्यांना जे खेळायला जे आत्ता मिळतंय मोकळेपणाने ते ते खेळू शकत नाहीत पॉझिटिव्ह साईड बघायला गेले की त्यांचा अवेअरनेस वाढलाय पण तो इंटरफिअरन्समध्ये थोडासा मध्ये मध्ये होतो कडे वाळ जातो आणि मग मुलांचं खूप कन्फ्युजन होतो म्हणजे आता पण काही मुली अशा आहेत मी बघते की त्या स्टेट रिप्रेझेंट करतायत पण कन्सिस्टंटली स्कोअर झाला नाही की त्यांना घरच्यांची जास्ती भीती वाटायला लागते की माझा स्कोअर झाला नाही आता घरचे काय म्हणतील रडतात मग मला त्यांना सांग मला असं नाही पण त्यांना सांगावं लागतं की प्लीज इट्स जस्ट अंडर फिफ्टीन तुम्हाला अजून बरंच क्रिकेट खेळायचंय पण होतं काय की आता त्यांना दिसतंय कुठेतरी पंधरा वर्षाची शेफाली डेब्यू करते सो so, आपल्याला चान्स आहे पण त्याच्या मागे काय काय घडतं तुम्हाला किती क्रिकेट खेळावं लागतं हे थोडंसं विसरायला होतं मग पुन्हा त्यांना आठवण किंवा जाणीव करून द्यावी लागते की तुम्ही इज जस्ट अ गेम तुमच्या आई वडिलांशी पण मी काही बोलली की तुम्ही प्रेशर टाकू नका त्यांना तुमच्या प्रेशरनी त्यांचा गेम अफेक्ट होतोय असं पण काही काही म्हणजे जाणवतं किंवा आता माझी मुलगी क्रिकेट खेळती आता ती जस्ट सात वर्षाची पण फॉर्च्युनेटली मला ही बॅकग्राऊंड माहिती असताना त्यामुळे तिला तिने मला कधी सांगितलं की मी आज जाणार नाही कि मला गप्पा बसावं लागतं जरी माझी इच्छा असेल की जा पण इट्स लाईक सातच वर्षाची आहे तिला डिसाईड तर करू देत तिला करायचंय काय किंवा त्या इकडच्या येणाऱ्या मुला मुलींचे पण कधीतरी बोलणं झालं तर मी सांगते की फ्री खेळू देत त्यांना जरी तुम्ही स्टेट रिप्रेझेंट करता आणि उद्या असं नको झालं की एखाद्या मुलीला पंधरा वर्षी क्रिकेट खेळून बास म्हणा वाटलं तर करू देत तिला कारण हा एक निकिता बोर म्हणून महाराष्ट्राची प्लेयर होती खूप चांगलं उदाहरण ती मध्ये पण ब्रिलियंट आहे आणि ती खेळाची कप पण खूप छान पर्यंत महाराष्ट्राच्या ती मध्ये होती पण तिने चूज केलं अकॅडमिक्स ती आत्ता ऑस्ट्रेलियामध्ये म्हणजे ती खूप हुशार आहे शी इज पर्सिंग अ स्टडीज आणि क्रिकेट इन ऑस्ट्रेलिया येस म्हणजे ऑस्ट्रेलियावरूनच ऍश बार्टी जी आहे ऑस्ट्रेलिया ती क्रिकेट खेळली आहे बी बी एल विमेन्स बिग बॅश खेळली नंतर म्हटली आता मी टेनिस खेळते वर्ल्ड नंबर वन झाली आणि हे थोडस फ्रीडम पालकांनी पण दिलं पाहिजे म्हणजे तो अवेअरनेस ही चांगली गोष्ट आहे पण त्या मुलाला किंवा मुलीला हे थोडस रिअलाईज व्हायला तरी वेळ द्या की मला हा खेळ आवडतोय का किंवा हेच तुझं करिअर डिक्लेअर करू नका त्यांना डिसाईड करूया कारण ते परस्यू त्यांना करायचंय किंवा त्याच्यातले पुढे जे जे काय प्रॉब्लेम आजसच नाही बट चॅलेंजेस आपण म्हणूया ते त्यांना फेस करायचे आई वडिलांना नाही करायचे ते बाउंड्रीच्या बाहेर आहेत करेक्ट आणखी पुणे एक म्हणजे दोन हजार सहा पर्यंत इंडियन विमेन्स क्रिकेटच सेंटर होतं हेड होत नंतर अर्थात बीसीसीआय कडे पण म्हणजे एकेकाळी काय भारतीय क्रिकेटचं विमेन्स क्रिकेटचा लॉर्ड असं म्हणायचं पण अजूनही तोच स्टेटस प्रिझर्व आहे पुण्याचा हो पुण्यातल्या मुलींच क्रिकेट खूप वाढलंय म्हणजे बऱ्याच क्लब आणि फॉर्च्युनेटली काय झालंय की आता पूर्वी कसं मुली वेगळ्या प्रॅक्टिस करणार मुलं वेगळी करणार आता सगळे एकत्र करतात त्यामुळे मुलींना एक प्रॅक्टिस पण चांगली मिळते आणि मुलींचा गेम चा लेवल जी आहे ती पण वाढायला लागली आणि खूप मुली आता क्रिकेटमध्ये यायला लागले निरंजन आता काही महिन्यांपूर्वी आपलं महाराष्ट्र प्रीमियर लीग झाली really, uh, रोहित पवार जे चे आहेत त्यांनी अशी घोषणा केली की पुढच्या वर्षी ऑक्शन घेऊन आपण महाराष्ट्र तर त्याचा सगळ्या खेळाडूंना किती फायदा होणार आहे त्यांचा नॉट जस्ट लेवल ऑफ क्रिकेट पण इतर आयुष्यातही आता कसं आहे की अशा बऱ्याच मुली आहेत ज्या फक्त क्रिकेट खेळायच्या दृष्टीने नाही बघत क्रिकेटमध्ये बाकीच्या पण बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आल्या मॅच रेफरी स्कोरिंग ते करणाऱ्या मुलींना पण खूप म्हणजे ते एक एक्सपोजर आहे आणि खेळणाऱ्या मुलींना कसं झालंय की आता डोमेस्टिक सीझन फॉर्च्युनेटली चालू होतोय पुढच्या महिन्यापासून सो तुम्ही तिकडे परफॉर्मन्स दिला की ऑटोमॅटिकली तुमचं नाव कुठेतरी त्या ऑप्शनमध्ये यावं म्हणून एक एनकरेजमेंट नक्कीच मिळालेली आहे की थँक्स टू रोहित सर की हे त्यांनी डिक्लेअर केलं की पुढच्या वर्षी मुलींची पण ऑप्शन घेऊन होईल आणि त्याच्यामुळे एक एक्साइटमेंट मागच्या वर्षीपासून स्टार्ट झालेली की नाही आपल्याला पण पुढे ते आपलं नाव ऑप्शन मध्ये आलं पाहिजे सो एक्साइटमेंट पण आहे एनकरेजमेंट मिळालेली आणि त्यामुळे आता त्या सगळ्या खूप एक्साइटेड की मी कसं चांगलं खेळून दाखवीन करेक्ट आणि त्याच ते, व्युमेन चॅम्पियन जी आता पुढच्या वर्षी पण त्याच एक मोठं भावंड आपल्याला तर आता असं झालंय इंडियन क्रिकेटमध्ये की मेन्स क्रिकेट जे आहे त्याच्यात सगळं याडस्टिक किंवा सगळं आय पी एल भोवती ते फिरत म्हणजे तुमचा डोमेस्टिकचा परफॉर्मन्स म्हणा फोर डे क्रिकेटचा परफॉर्मन्स म्हणा तो कुठेतरी बघितला जातो पण आय पी तुम्ही काय केलं ह्याला महत्व येतं तो जो डेंजर आहे ते वुमेन्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून इंडियन सर्किटमध्ये पर्क्युलेट होऊ नये तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आत्ता ॲज ऑफ नाव जर मी म्हणेन की जर टी ट्वेंटीला झालं तर काही हरकत नाही कारण बहुत विमेन्स प्रीमियर लीग ही टी ट्वेंटी लीग आहे सो इंडियनच्या टी ट्वेंटी टीममध्ये जर तुम्ही तो वन ऑफ द क्रायटेरिया म्हणून पकडलात so, तर त्याच्यात काहीच हरकत नाही आहे पण फॉर्च्युनेटली होतंय असं की आपला डोमेस्टिक सीझन आधी होतो त्याच्यानंतर चॅलेंजर्स ट्रॉफीज वगैरे होतात इंटरझोनल्स होतात आणि मग डब्ल्यू पी एलचं ते सो ते डोमेस्टिक सीझनचा परफॉर्मन्स काउंट होतोय डायरेक्टली तुम्ही फक्त डब्ल्यू पी एलचा परफॉर्मन्सवर सिलेक्शन होत नाहीये बेस्ट आणखी काय आता गेल्या दहा वर्षात जे काही क्रिकेट बदललं आहे त्यावरती तुमचं काय मत आहे बदललं आहे आणि खूप चांगलं बदललं म्हणजे मी म्हणलं तसं की जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा कधी कधी रिझर्वेशन मिळायचं जायला ट्रॅव्हल करायला खूप वेळ अनरिझर्ट जायचो राहायला डॉर्मेटरीज मिळायच्या किंवा दोन रूम पंधरा लोकांमध्ये असं मिळायच्या कारण ती तेव्हाची सिच्युएशन होती सो चांगल्या दृष्टीने थँक्स टू बी सी सी आय आपल्याला आता अंडर फिफ्टीनच्या मुली सुद्धा थ्री स्टार मध्ये राहतात स्टॉर करतात बट एक नक्की गोष्ट मी म्हणेन की ची सुद्धा ती जबाबदारी आहे की तुम्ही यू आर पेड टू प्ले सो so, हळूहळू आपलं परफॉर्मन्स बार वाढवलं पाहिजे हा ती जबाबदारी थोडीशी अजून जबाबदारीची जाणीव घेऊन थोडा अजून आपला ग्राफ परफॉर्मन्स वाढवला तर इट्स गुड फॉर विमेन्स क्रिकेट ओनली म्हणजे माझ्याकडचे प्रश्न संपलेले आहेत तर पुन्हा एकदा अमुक मराठी पॉडकास्ट नेटवर्कचे आभार त्यांनी आपल्याला आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली मदत केली आणि सोनियाजी तुमचेही खूप आभार की तुम्ही वेळ आम्हाला तर आत्ताचा हा एपिसोड कट्ट्यावरच्या गप्पाचा आम्ही इथे थांबवतो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा कुठे कळवाल तर या एपिसोडच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता आपल्या इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर या प्लॅटफॉर्म्सवरती तुम्ही प्रतिक्रिया नोंदवू शकता पोस्टवरती कमेंट करा एपिसोड आवडला तर त्याच्या लिंक सगळीकडे फिरवा तर आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा पाहत राहा आणि आमची वाट बघत राहा धन्यवाद